ही अतिशय लहान मुलगी आहे, घरात जे चालताही येत नाही तिला अजून 1.5 वर्षाची मुलगी आहे. घरात जे लिक्विड याचं डास मारण्याचं होतं त्याची बाटली तिच्या हाती लागली आणि तिने ते खेळणं म्हणून चोखली आणि ते चोखण्यामुळे तिची तब्येत बिघडली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. दिव्या चौधरी म्हणून वय नाव आहे तिचं, 1.5 वर्ष वय आहे. फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल काय सांगता येणार नाही जास्त. वडील तिचे मोठे काका आहेत, तेच आम्हाला याच्यामध्ये सगळं माहिती वगैरे देत होते. आता त्या ज्या औषध हे विषारी जी औषधं आहेत त्यांच्यावरच कंपनी लिहूनच देते की हे लहान मुलांच्या पोचण्याच्या बाहेर ठेवा. तरीसुद्धा आई वडील दुर्लक्ष करतात, हे म्हणजे त्यांचीच निग्लिजन्सी याच्यामध्ये आई वडिलांची दिसून येत आहे. सर्वांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे. लहान मुलं जिथे खेळतात, रंगळतात, फिरतात त्या ठिकाणी अशा विषारी पदार्थांचं त्यांना सदासदी हाताला लागणार नाही अशा पद्धतीने या गोष्टी ठेवल्या पाहिजे.